नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, राज्यात मान्सून परतीच्या वाटेवर, पाऊस थांबणार पण कधी थांबणार या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात प्रथम आपल्या यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा। तर बघा, महाराष्ट्रातून मान्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर असून पुढील तो कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून तामिळनाडूकडे जाईल असा इशारा हवामान खात्याकडून दिला आहे। तर तामिळनाडूतून डिसेंबर महिन्यात मान्सून बाहेर पडेल आणि भारतातील या वर्षीचा मान्सून प्रवास समाप्त होईल। मान्सून दक्षिण भारतातील काही भागात अद्यापही 2 ते 2.5 महिने राहण्याची शक्यता आहे व या पुढील काळात महाराष्ट्रात अवेळी पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे। तर कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम बघा, महाराष्ट्रातील हवेचे दाब 1010 हेक्टोपास्कल पर्यंत वाढले आहेत। कोकण तसेच नाशिक, धुळे, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व नगर जिल्ह्याचा पूर्व भाग वगळता पाऊस पूर्णपणे थांबला आहे असे भारतीय हवामान विभागाचे परतीच्या मान्सूनच्या महाराष्ट्रातून बाहेर पडण्याची सर्वसाधारण तारीख 10 ते 12 ऑक्टोबर आहे। गुजरातच्या उत्तरेकडील भाग, छत्तीसगड, बिहार, झारखंड, उत्तर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या भागातून मान्सून परतला आहे। महाराष्ट्रातून मान्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर असून पुढे तो कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून तामिळनाडूकडे जाईल। तामिळनाडूतून डिसेंबर महिन्यात मान्सून हा बाहेर पडेल आणि भारतातील या वर्षीचा मान्सून प्रवास समाप्त होईल। मान्सून दक्षिण भारतात ही काही भागात अद्यापही 2 ते 2.5 महिने राहण्याची शक्यता आहे। या पुढील काळात महाराष्ट्रात अवेळी पावसाची शक्यता राहील हे लक्षात घ्यावे व या आठवड्यात महाराष्ट्राच्या अल्पशा स्वरूपात ढगाळ हवामान राहील व कमाल तापमानात वाढ होईल। सूर्यप्रकाशाचा कालावधी वाढेल व सकाळ व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेचे घट होऊन बाष्पीभवनाचा वेग वाढेल। या आठवड्याच्या अखेरीस उत्तर भारतातील हवेचे दाब 2012 हेक्टोपास्कल तर दक्षिण भारतावर 1010 हेक्टोपास्कल इतके राहतील व वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन ते उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतील। किमान तापमानात घट होईल व उत्तरेकडील थंड वारे दक्षिणेकडे वाहतील आणि उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात तापमानात घट होईल। उत्तरेकडील थंड वारे दक्षिणेकडे वाहतात, दक्षिण भारताचीही थंडी वारे दक्षिणेकडे वाहतात, दक्षिण भारताचीही थंडी चाहूल सुरू होईल। महाराष्ट्रात सकाळी थंड वातावरण जाणवण्यास सुरुवात होईल। आता कोकण बघा, या आठवड्याचं सिंधुदुर्ग 5 ते 10 मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात 5 ते 12 मिमी, रायगड जिल्ह्यात 7 ते 12 मिमी व ठाणे जिल्ह्यात 12 ते 13 मिमी पावसाची शक्यता आहे। तर दक्षिण कोकण वाऱ्याची दिशा ईशान्येकडे तर उत्तर कोकणात आग्नेयेकडे राहील। सर्व जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग 5 किमी राहील। कमाल तापमान दक्षिण कोकणात 23 अंश सेल्सिअस तर उत्तर कोकणात 25 ते 26 अंश सेल्सिअस राहील। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ तर उरीत रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यात अंशतः ढगाळ राहील। दक्षिण कोकणात सकाळची सापेक्ष आर्द्रता 91 ते 95% राहील। ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता 40 ते 42% तर उरीत सर्व जिल्ह्यात 50 ते 55% राहील। उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात काही दिवशी 10 मिमी तर धुळे जिल्ह्यात 4 ते 5 मिमी पावसाची शक्यता आहे। या आठवड्यात नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही। वाऱ्याची दिशा आग्नेयेकडे राहील व आणि ताशी वेग 4 ते 5 किमी राहील। जळगाव जिल्ह्यात कमाल तापमानात 34 अंश सेल्सिअस, नंदुरबार जिल्ह्यात 37 अंश सेल्सिअस व धुळे व नाशिक जिल्ह्यात 35 ते 36 अंश सेल्सिअस पर्यंत राहील। किमान तापमानात नंदुरबार जिल्ह्यात 27 अंश सेल्सिअस पर्यंत राहील, मात्र जळगाव जिल्ह्यात ते 22 अंश सेल्सिअस, नाशिक धुळे जिल्ह्यात 24 अंश सेल्सिअस राहील व आकाश अशांत ढगाळ वातावरण राहील। सकाळची सापेक्ष आर्द्रता
49 ते 64%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 29 ते 34% राहील. व मराठवाडा या आठवड्याच्या सुरुवातीस औरंगाबाद जिल्ह्यात काही दिवशी अल्पशा 5 मिमी पावसाची शक्यता राहील. व उरीत उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद या जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. पावसात उघडीप राहील. वाऱ्याची दिशा उस्मानाबाद, बीड, जालना जिल्ह्यात ईशान्येकडे, लातूर व परभणी जिल्ह्यात आग्नेयेकडे, तर नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यात नैऋत्येकडून राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी 1-9 किमी, तर लातूर जिल्ह्यात ताशी 7 किमी राहील. उरीत सर्व जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी 1-3 ते 5 किमी राहील. कमाल तापमानात उस्मानाबाद जिल्ह्यात 34°C, तर उरीत, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद जिल्ह्यात 33°C राहील. किमान तापमानात घट होऊन ते 20 ते 21°C राहील. सकाळी हवामान थंडे राहील व आकाश अशांत ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 57% ते 63%, तर दुपारची 31% ते 41% राहील. तर पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम व अमरावती जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा बुलढाणा जिल्ह्यात ईशान्येकडे, अकोला जिल्ह्यात नैऋत्येकडून, वाशिम जिल्ह्यात आग्नेयेकडे, तसेच अमरावती जिल्ह्यात आग्नेयेकडे राहील. वाऱ्याचा ताशी 1-3 ते 6 किमी राहील. कमाल तापमानात सर्व जिल्ह्यात 34°C आणि किमान तापमानात 20°C राहील. सकाळी हवामान थंडे राहील. आकाश अशांत ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 56 ते 56%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 31 ते 34% राहील. व मध्य विदर्भ या आठवड्यात यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात आग्नेयेकडून, तर नागपूर जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी 5 ते 8 किमी राहील. कमाल तापमान यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यात 34°C, तर किमान तापमान 20°C राहील. त्यामुळे हवामान थंडे राहील. आकाश असंत ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 54 ते 58% राहील. यवतमाळ जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता 43%, तर उरीत सर्व जिल्ह्यात 34% राहील. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.